एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी झालाय सांगली जिल्ह्यातील जनता घरात बसून कोरोना लढाई मध्ये आहे मात्र जत तालुक्यातील वांशाण इथं हुल्लडबाजीचा प्रकार घडला जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याऐवजी या ठिकाणी गर्दी करण्याचा उद्योग करण्यात आलाय बैलगाडी शर्यतीवर बंदी असतानाही इथं बैलगाडी शर्यत लावण्यात आली होती एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी झालाय सांगली जिल्ह्यातील जनता घरात बसून कोरोना लढाईमध्ये साथ देत आहे मात्र जत तालुक्यातील वांशाण इथं हुल्लडबाजीचा प्रकार घडला आहे जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याऐवजी या ठिकाणी गर्दी करण्याचा उद्योग करण्यात आलाय बैलगाडी शर्यतीवर बंदी असतानाही इथं बैलगाडी शर्यत लावण्यात आली होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती हा प्रकार पोलिसांना समजता जत पोलिसांनी जत तालुक्यातील या गावी रविवारी सकाळी सुरू असणारी बैलगाडी शर्यत हाणून पाडली या प्रकरणी पोलिसांनी अठरा मोटरसायकली चार बैल दोन बैलगाडी आणि तब्बल तीस जणांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली एकीकडे कोरोनानं थैमान घालत असताना संबंध देश राज्यात कडकडीत बंद असताना जत मध्ये असा प्रकार घडल्यानं नाराजी व्यक्त केली जाते तालुक्यातील वानशाण गावात कुठलाही कार्यक्रम नसताना रविवारी सकाळी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती याची माहिती जत पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक आर आर शेळके यांच्या टीमनं ही शर्यत रोखून कारवाई केली या ठिकाणी पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या दोघा जणांना पोलिसी खाकीचा चांगलाच दणका बसलाय या प्रकरणी दिवसभर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सोमलिंग कोळी एसबीएन मराठी जत